कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची प्रतिष्ठापना केल्यानंतर मोदकांचा नैवेद्य देऊन गणपती बाप्पा घरोघरी विराजमान झाले. त्याचबरोबर गणपतीचं विसर्जन देखील मोठ्या उत्साहाने भाविकांनी केलंय. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करून लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत यावेळी उत्साह दिसून आलाय. मोठ्या भक्तिभावाने टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आरती करून मनोभावे बाप्पाला निरोप देण्यात आलाय. गणपती विसर्जन हे कालाबाग प्रमाणे अनुसूचित होतच असत, पण हे संध्याकाळच्या दरम्यान 6-7 वाजेपर्यंत गणपती विसर्जन व्हावं असं आमचं मत आहे, त्यामुळे आम्ही त्याप्रमाणे इथे गणपती विसर्जनासाठी आलेलो. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.